हॅलो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. हा व्हिडिओ कंटिन्यू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा आणि साईडला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तर मी आज माझ्यासोबत अत्यंत गोड अशी माझी मैत्रीण आहे, तिच्यासोबत मी एक इंटरव्ह्यू करणार आहे. तर बघूया तो इंटरव्ह्यू तू कसा होतो आहे तो. तर मग सुरुवात करूया. हाय हाय. तर आपण सुरुवात करूया. हो. आणि सगळ्यात आधी मला तू सांग की अभिनय कधी केलेलास पहिला? पहिला अभिनय मी केला होता माझ्या, मी एफ आयमध्ये असताना, म्हणजे आय थिंक 2012-13 मध्ये. ओके. गाणं की अभिनय? हा म्हणजे असा क्वेश्चन आहे की तुला आई आवडतात की बाबा असतात, मी पण तरी थोडं पटकन नाही उत्तर देऊ शकणार. नाही, दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत माझ्यासाठी. गाणं ही हॉबी आहे आणि आय कांट लिव्ह विदाऊट सिंगिंग ऑल्सो अँड आय कांट लिव्ह विदाऊट ॲक्टिंग ऑल्सो. आणि आता ॲक्टिंगच्या बाबतीत मी काय बोलायला नको कारण ते प्रोफेशन आहे माझं आणि पॅशन आहे ते. सो आणि आत्ता म्हणजे अभिनयामधला आत्तापर्यंत असा कुठला, म्हणजे आपण त्याला म्हणूया कॉम्प्लिमेंट, बेस्ट कॉम्प्लिमेंट कुठली होती आणि कोणाकडून मिळालेली? बेस्ट कॉम्प्लिमेंट, बेस्ट कॉम्प्लिमेंट आम्ही, मी कॉलेजमध्ये असताना आम्ही बऱ्याच एकांकिका म्हणा किंवा दीर्घांक केलेत. ओके. आणि मला जेव्हा पृथ्वी थिएटरला आणि एन सी पी एला परफॉर्म करायचा चान्स मिळाला होता, आम्ही हिरो नावाचा एक दीर्घांक केला होता. थेस्पो इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल होतं दरवर्षी, जे पृथ्वी थिएटरलाच कंडक्ट केलं जातं. आणि 5 नाटकं फायनलला जातात अख्ख्या आपल्या देशातून. तर त्याच्यातली त्या 5 नाटकांपैकी एक नाटक आमचं होतं आणि तिथे आम्हाला आमचा स्पर्धेचा प्रयोग झाल्यानंतर स्टँडिंग ओवेशन मिळाली होती आणि खूप खूप लोकांनी येऊन आमचं कौतुक केलं की यार भारी नाटक होतं, खूप आवडलं लोकांना. आणि कारण मराठी, एक तर भाषा मराठी होती आणि तिकडची सगळी लोकं, त्या पृथ्वीचं क्राऊड किंवा पृथ्वीचा ऑडियन्स असा असतो की ते मेजॉरिटी टाईम्स हिंदी पब्लिक असते, बट त्यांना नाटक कळलं, त्यांना नाटक आवडलं आणि त्यांनी खूप कौतुक केलं. सो ती माझ्यासाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट होती आय थिंक. ओके. आत्तापर्यंत सगळ्यात कठीण भूमिका कुठली होती तुझ्यासाठी? बापरे, सगळ्याच भूमिका खरंच सुरुवातीला खूप कठीण वाटतात आणि आपण हळूहळू त्या रोलवरती जितकं काम करत जातो, जितकं त्या रोलमध्ये आपण शिरत जातो तितकं आपण फ्री होतो. त्यामुळे कुठलाही रोल करायच्या आधी ते एक प्रेशर किंवा तो एक नर्वसनेस असतोच. बरोबर. आणि अशी कुठली भूमिका आहे की जी तुला वाटतं की त्या भूमिकेशी तू, म्हणजे तुझा स्वभाव म्हणा किंवा तू असं मिळतं जुळतं आहे? सख्यारेमधली वैदेही. ओके. हां, ती बऱ्यापैकी माझ्यासारखी होती पण हां, म्हणजे तिचे जे काही तिच्या ज्या काही आयडिओलॉजीज होत्या आणि माझ्या, त्या सेम आहेत. स्वभाव वेगवेगळे आहेत दोघांचे. ती खूपच एन्थुझियास्टिक होती, जितकी ज्ञानदा नाही आहे. बट हां, म्हणजे वैदेहीमध्ये थोडीफार ज्ञानदा होते, ज्ञानदामध्ये थोडीफार वैदेही. ओके. आणि कुठला चित्रपट की जो तुला वाटतं की त्याचा रिमेक तुझ्यासाठी व्हावा, म्हणजे त्या भूमिकेसाठी व्हावा? बापरे. शिट, अशा असे बरेच चित्रपट निघतील आता. त्यातली एखादी की जी तुला खूप मनाला भावलेली आहे भूमिका? मला कट्यारमधला अमृता खानविलकरचा जो रोल होता तो मला मला करायला आवडेल सर. रिमेक वगैरे जर काही झालं तर, किंवा हिंदीचं जर बोलायला गेलं तर ये जवानी है दिवानीमधली दीपिका, आय वुड लाईक टू प्ले दॅट कॅरेक्टर. ओके. आणि कुठल्या मराठी सहकलाकाराबरोबर काम करायची खूप इच्छा आहे
आणि अभिनेता आणि अभिनेत्री. अभिनेता आणि अभिनेत्री मराठीत खूप नाव आहेत अशी खरं तर. मला मुक्ता बर्वे बरोबर सगळ्यांची आयडॉल. सगळ्यांचीच आयडॉल ॲक्च्युली, कारण आणि एक ती पुण्याची आहे, तिने थिएटर ललित कला केंद्राची स्टुडंट होते ताताई, आणि खूप कामं बघितली आहेत तिची. म्हणजे एकही काम असं नाही आहे की जे बघितलेलं नाही आहे. आणि मी प्रचंड इम्प्रेस झाले होते की म्हणजे तिचा प्रत्येक रोल आवडलेला आहे, प्रत्येक रोल लोकांनी ऑडियन्सने उचलून धरलेला आहे. पण त्यांची अग्निहोत्र नावाची एक सिरियल होती स्टार प्रवाहावर, आणि त्यातला तिचा रोल फारच वेगळा होता जो मला प्रचंड आवडला होता. आणि तेव्हापासून मी फॅन होते, फॅनची मी डाय हार्ड फॅन झाली मुक्ता बर्वेची. सो मला खरंच तिच्याबरोबर काम करायला खूप आवडेल मुक्ता बर्वेबरोबर. आणि आणि आत्ता मला सुचत नाही आहेत, नावं बरीच येत आहेत पण पटकन सुचत नाही आहेत. मला मोहन जोशींबरोबर काम करायला आवडेल, किंवा अगदीच आत्ताची जनरेशन म्हणायला गेलं तर मला वैभव तत्ववादीबरोबर काम करायला आवडेल. ओके. हां येस, ही दोन नावं. येस येस. ओके. आणि आई, तुझी आई तुला कुठल्या कारणासाठी नेहमी ओरडत असते? ओ गॉड. अशी आई खाण्यापिण्यावरनं बरेचदा ओरडते, किंवा तिचा हट्ट हाच असतो की एकतर मी मुंबईला आणि आईबाबा दोघंही पुण्यात आहेत, तर मला एकतर माझ्या स्वतःसाठी वेळ खूप कमी मिळतो. शूटिंगचं शेड्यूल खूप हेक्टिक असतं. त्या सगळ्यामधनं तू तुझ्यासाठी कसा वेळ काढशील, आणि तुझ्याकडे जेवढा वेळ अवेलेबल आहे तेवढा वेळ तू कसा सत्कारणी लावला पाहिजेस, आणि तू कसं जरा तरी एक्सरसाइज करायला हवंस, आणि तू लवकर झोपायला हवंस, लवकर उठायला हवंस, आणि चांगलं काहीतरी खात जा वगैरे, अशा गोष्टी आहेत ज्याबद्दल ती ओरडणं नाही पण कटाक्ष असतो तिचा. आणि मला सांग की आम्हाला असं कळलं की तू खूप जास्त फूडी आहेस, तर असा कुठला एखादा पदार्थ आहे की जो तू खूप हौसेनी करायला गेलेली आहेस पण तो फसला, काही कारणामुळे तो नाही जमला पदार्थ? होपफुली असं कधीच झालेलं नाही आहे. येस येस. मला स्वयंपाक करायलाही आवडतं मला अगदी, कारण मी मुंबईला एकटी असते आणि त्यामुळे आम्ही एक्सपेरिमेंट्स करत असतो मी आणि माझी रूममेट. फसलेला प्रयोग नाही, अजून तरी कुठलीच डिश अशी नाही आहे जी फसली आहे माझ्याकडनं, कारण फोनवरती एकीकडे आईशी बोलणं चालू असतं की काय असं करू, काय काय टाकू, किती टाकू, काय करू, कसं करू, त्यामुळे कुठलीही डिश अजून फसलेली नाही आहे. आणि हां, मी एकदा कलाकंद करायचा प्रयत्न करत होते, ते फसलं नाही म्हणता येणार, बट जी टेस्ट मला हवी होती ती तशी जरा नव्हती झाली. आणि अशी कुठली गोष्ट तुला की वाटते की ती फार अवघड आहे आणि ते तू करायला जात नाही सहसा? म्हणजे इन जनरल म्हणते आपण स्वयंपाकाबद्दल बोलत होतो, इन शॉर्ट, किंवा आपण त्याला एक वेगळं म्हणूया की भीती कुठल्या गोष्टीची वाटते? फोबिया. येस, मला पाण्याचा फोबिया आहे, स्विमिंगचा फोबिया आहे मला. आणि मला असं मनापासून वाटतं की मी ट्राय करावं स्विमिंग, किंवा मला यायला हवं स्विमिंग. असं खूपदा मनाशी गाठ बांधून झाली आणि ती ते यु नो तोडूनही झालं आहे ते. येस, आय वूड लाईक टू, जर मला संधी मिळाली आणि मला तेवढा वेळ मिळाला तर मी स्विमिंग आय थिंक आय कॅन. आणि आत्ता जर मी तुला म्हटलं की एखाद्या गाण्याच्या दोन लाईन होऊन जाऊ देत, तर पटकन कुठलं गाणं तुझ्या मनात म्हणजे येईल की ते म्हणावं आपण? तू सांग तुझ्या आवडीचं कुठलंही गाणं, तुझ्या आवडीचं दोन लाईन त्याच्या फक्त.
काही चॉईस आहे तुझा? मराठी, हिंदी? मराठी, हिंदी, कुठलं? कुठलंही चालेल. ओज यू ओके. कवी ग्रेसांची ही रचना जी लता दीदींनी गायली आहे, आज त्यांचा वाढदिवस आणि आज त्यांचा वाढदिवस पण आहे. सो ते गाणं गाऊ इच्छिते. भय थले संपत नाही, भय थले संपत नाही, मज तुझे आठवण येते मी संध्याकाळी गाते. तू मला शिकविले गीते, भय इथले संपत नाही. क्या बात है. थँक यू. आणि आता एक शेवटचा प्रश्न की कधी हेरगिरी केली आहे, म्हणजे अशी एकदम काय म्हणूया त्याला, दबंगगिरी केली आहे कधी? ओ दबंगगिरी, येस. हो खूप वेळा कॉलेजमध्ये असताना. मी म्हणजे मी बऱ्यापैकी टॉमबॉय होते. वाटत नाहीये ना, तिच्याकडे बघून वाटत नाहीये ना. अरे आता नाही चढणार, कारण जेव्हापासून जरा यु नो कळायला लागलं ना असं की बाबा ज्ञानदा जरा मुलीसारखी वाग. किंवा माझी एक मैत्रीण आहे जी सतत मला कॉलेजमध्ये असल्यापासून ती मला बोलायची की ज्ञानदा जरा मुलीसारखी बोल, जरा मुलीसारखी वाग, जरा मुलीसारखे कपडे घाल, ट्राय कर, जरा हिल्स घालून चालून बघ, किंवा यु नो मुलीसारखी चाल. म्हणजे ते सगळं माझ्यात असं जरा आणि होतं, कारण मी बॅडमिंटन खेळायचं लहानपणापासून. मी मला लहान भाऊ आहे माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान, तर त्याचं असं व्हायचं की मी खेळणार कोणाबरोबर, मग मी ताई बरोबरच खेळणार. तो मला ताई म्हणत नाही बट तरी त्यामुळे त्याला जे आवडतंय ते त्याला न रडवता मला खेळावं लागायचं. त्यामुळे मला त्याच गोष्टींची सवय होती. मला क्रिकेट खेळायची सवय होती, मला बॅडमिंटन खेळायची सवय होती, मला फुटबॉल खेळायची सवय होती. त्यामुळे ते एक यु नो जरा टॉमबॉईश झाले मी.